विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यानंतर आता महाराष्ट्रातही सत्तांतर घडण्याची शक्यता आहे असं भाकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे। राजस्थानमधील सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। यावेळी रामदास आठवले यांनी म्हटले की राजस्थानमध्येही सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो, त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडण्याची शक्यता आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। तीच आमदार जर सचिन पायलटकडे असती तर अशोक गहलोत यांचं जे सरकार आहे ते सरकार ऑटोमॅटिकली अल्पमतात येणार आहे, त्यामुळे अशोक गहलोत यांना राजीनामा द्यावा लागेल आणि तीच आमदारांच्या गटाचं सचिन पायलट बी जे पीसोबत आले तर सध्या बी जे पी सोबत इतरही जे अपक्ष आहेत त्यामध्ये जे जवळजवळ 78 आमदार जे आहेत हे सध्या बी जे पीसोबत आहेत, बी जे पी आणि त्यांच्या मित्रपक्षांचे आमदार आहेत आणि सचिन पायलट यांच्या 30 आमदारांचा पाठिंबा मिळाला की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी भाजपचं सरकार येणार आहे, त्यामुळं सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा अपमान होत होता। उपमुख्यमंत्री असताना सुद्धा अशोक गहलोत जे होते ते अशोक गहलोत त्यांना सन्मान देत नव्हते आणि त्यामुळं सचिन पायलट यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। या पद्धतीनं ज्योतिरादित्य सिंधिया जे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी बंडखोरी केली, त्यांचा सुद्धा वेळोवेळी अपमान होत होता आणि त्यामुळे आता सचिन पायलट यांचा जो निर्णय आहे तो निर्णय अत्यंत योग्य निर्णय आहे। आता मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार गेलेलं आहे, राजस्थानमधलं जाण्याच्या मार्गावर आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं सुद्धा सरकार आहे, हे सुद्धा फार काळ टिकणारं सरकार नाही। माननीय उद्धव ठाकरे यांचं जे सरकार आहे ते सुद्धा लवकरात लवकर जाईल अशा पद्धतीची आपल्याला अपेक्षा आहे, पाहूया काय होतंय ते। परंतु सचिन पायलट यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्यांनी गंभीरपणे। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई।